सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा इयत्ता आठवी घटक आहे चलन आणि उपघटक आहे व्यस्त चलन व्यस्त चलन दोन संख्यांच्या तुलनेत एक संख्या वाढवली तर दुसरी संख्या कमी होते एक संख्या कमी केली अस तर दुसरी संख्या वाढते अशा प्रमाणाला व्यस्त प्रमाण किंवा व्यस्त चलन असे म्हणतात ए व बी व्यस्त चलनात आहे हे आपल्याला जर चिन्हात लिहायचं झालं तर ए व्यस्त एक छिन बी या चल्लाच्या किल्लाचा लोप करून तिथे जर आपल्याला बरोबरच चिन्ह घालायचं असेल तर स्थिरांक द्यावा लागतो मग ए गुलेला बी बरोबर के म्हणजेच येथे के हा या चल्लाचा स्थिरांक आहे एक उदाहरण पाहूया आपण केळं आहेत आपल्याकडे केळी खायला सगळ्याच आवडतात समजा आपल्याकडे शंभर केळी आहेत मग या शंभर केळींचं आपण व्यक्ती आणि प्रत्येकाला मिळणारी केळी यामध्ये विभाजन करूया बघा व्यक्तींची संख्या प्रत्येकी मिळणारी केळी आणि एकूण केळी आता एकूण केळीमध्ये आपल्याकडे शंभर आहेत त्यामुळे दरवेळेस शंभर येईल बघा दहा व्यक्ती असतील तर प्रत्येकाला दहा केळी मिळतील वीस व्यक्ती असतील तर प्रत्येकाला पाच केळी मिळतील आणि आपल्याकडे एकूण शंभर केळी आहेत पंचवीस व्यक्ती असतील तर आता प्रत्येकी चार केळी मिळतील केळी आपल्याकडे शंभर यामध्ये बघा आपण जसं व्यक्तींची संख्या वाढवली तर प्रत्येक व्यक्तीला मिळणाऱ्या केळ्यांची संख्या कमी होत गेली म्हणजे एक संख्या वाढवली असता दुसरी संख्या कमी झाली बरोबर आहे आणखी एक उदाहरण पाहूया समजा आपल्याकडे साठ रुपये आहेत आणि आता आपण पेन आणायला गेलो दुकानामध्ये एकूण किंमत आहे पेनची जर पाच रुपयावाला असतील तर आपल्या साठ रुपयामध्ये एकूण बारा पेन येतील बरोबर कारण बारा पंच साठ रुपये होतात त्यानंतर आपण दहा रुपयावाले जर पेनची निवड केली तर आपल्याला एकूण सहाच पेन खरेदी करता येतील म्हणजे आता आपण किंमत वाढवत आहोत तर पेनची संख्या कमी होते आपण वीस रुपयावाला पेन जर घेतला तर इथे आपल्याला बाजारात तीनच पेन विकत घेता येतील कारण वीस तरी साठ आपल्याकडे साठच रुपये आहेत तिथे आपण पेनची किंमत कमी केली आता आपल्याला दोन रुपयावाले पेन घ्यायचे झाले तर एकूण तीस पेन येते म्हणजेच एक राशी वाढवली असता दुसरी राशी कमी होते दुसरी राशी वाढवली असता पहिली राशी कमी होते अशा प्रकारच्या उदाहरणांना व्यस्त चलनाचे उदाहरणे असे सराव संच सात पॉइंट दोन प्रश्न क्रमांक चार पाहतो आपण खालील विधाने चलनाचे चिन्ह वापरून लिहा विधान क्रमांक एक ध्वनीची तरंग लांबी एल आणि वारंवारता एफ यामध्ये व्यस्त चलन असते एल आणि मध्ये व्यस्त चलन आपल्याला दाखवायचं आहे मग चिन्हात नेताना एल चलनाचं चिन्ह एक एलाचे एफ म्हणजेच एल चलन एफ विधान क्रमांक दोन दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आय आणि दिवा व पडदा यातील अंतराचा म्हणजे डीचा वर्ग यामध्ये व्यस्त चलन असतं बघा प्रकाशाची तीव्रता आय आणि अंतराचा वर्ग म्हणजे डीचा वर्ग यामध्ये व्यस्त चलन आहे मग आय चलनाचं चिन्ह एक छेद डीचा वर्ग म्हणजेच आय हा आणि डी वर्ग यामध्ये व्यस्त चलन आहे सरासांचं सात पॉइंट दोन प्रश्न पहिला एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती सारणीमध्ये दिली आहे ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस मजुरांची संख्या एक्स दिवसांची संख्या आहे वाय बघा वीस जेव्हा मजूर असतील तर ते काम करण्यासाठी आपल्याला सहा दिवस लागतात वीस मजूर असतील तर तेच काम करण्यासाठी आपल्याला नऊ दिवस लागतात बघा आपल्याला बारा दिवसात ते काम करायचं असेल तर किती मजूर लावावे लागतील या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे दहा मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हे शोधायचं आहे आणि छत्तीस दिवसात काम पूर्ण करायचं असेल तर मजूर किती असावे लागतील या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे मग एक्स आणि वाय यामध्ये व्यस्त चलन आहे एक्स आणि वायमध्ये व्यस्त चलन म्हणून एक्स बरोबर K -y, -y, -K. अता के छेद वाय म्हणजे एक्स गुन्हेला वाय बरोबर के आता एक्सची किंमत आणि वायची किंमत जे आपल्याला दिलेली आहे त्यावर आपण के ची किंमत काढणार आहोत पहिल्या राखड्यात एक्स बरोबर तीस बरोबर साठ दिलेली आहे बरोबर एक्सबरोबर तीस वाय बरोबर सहा आणि गुणाकार केला असता तीस गुन्हेला सहा बरोबर के ची किंमत आणि एकशे ऐंशी हा एकशे ऐंशी झाला स्थिरांक एक्स गुन्हेला वाय बरोबर एकशे ऐंशी हे झालं या चलनाचं समीकरण दुसरी जी किंमत दिलेली आहे त्या किंमतीसाठी एकदा एक्स आणि वाय मध्ये व्यस्त चलन आहे म्हणून एक्स गुन्हेला वाय बरोबर के एक्स बरोबर वीस आणि वाय बरोबर नऊ असेल तर एक्स वायची किंमत टाकूया वीस गुन्हेला नऊ बरोबर के ची किंमत आली एकशे ऐंशी म्हणजे स्थिरांक एकशे ऐंशी म्हणून एक्स गुण वाय बरोबर वा, एकशे ऐंशी मग आता आपल्याला बारा दिवसात हे काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील मग एक्स गुण्हेला वाय बरोबर एकशे ऐंशी हे झालं चलनाचं समीकरण वायची किंमत आपल्याला दिलेली आहे बारा एक्सची किंमत आपल्याला शोधायची आहे बरोबर मग एक्स गुण्हेला बारा बरोबर एकशे ऐंशी बरोबर एक्स बरोबर एकशे ऐंशी चेन बारा एकशे ऐंशीला माराण भागलं तर पंधरा येतात म्हणून एक्स बरोबर पंधरा म्हणजे पंधरा मजूर ते काम बारा दिवसात पूर्ण करतील बरोबर म्हणून पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला तिथे दिव्या पुढच्या उदाहरणार आता आपल्याला दहा मजूर दिल्या आहेत मजुरांची संख्या त्यावरून त्यांना लागणाऱ्या कामाचे दिवस शोधायचे आहेत एक्स गुणिला वाय बरोबर के एक्स गुणेला वाय बरोबर एकशे ऐंशी एक्सची किंमत दहा आहे वायची किंमत आपल्याला शोधायची आहे या दोन्ही किंमत जर टाकल्या तर बघा काय येईल दहा गुणेला वाय बरोबर एकशे ऐंशी दहा भाग वाय बरोबर एकशे ऐंशी भागेला दहा भागाकार येईल अठरा म्हणजे वाय बरोबर अठरा म्हणजे दुसऱ्या एका जागेच्या जागे आपल्याला यायचे आहेत अठरा शेवटच्या रिकाम्या जागेकडे ओळूया एक्स गुण्हेला वाय बरोबर के एक्स गुण्हेला वाय बरोबर एकशे ऐंशी आपण चरणाचं समीकरण आलेलं आहे वायची किंमत छत्तीस दिली आहे एक्सची किंमत शोधायची आहे म्हणून एक्स गुण्हेला छत्तीस बरोबर एकशे ऐंशी एक्स बरोबर एकशे ऐंशी भागेला छत्तीस छत्तीसचा भाग दिला तर तो येईल पाचाचा म्हणजे एक्स बरोबर येईल पाच म्हणून शेवटच्या रिकाम्या जागेमध्ये की पाच मजदूर जर आपल्या कामावर असतील तर त्यांना काम करण्यासाठी छत्तीस दिवस लागतील अशा प्रकारे आपल्याला ही सारणी पूर्ण करता येईल सात पॉईंट दोन प्रश्न क्रमांक दोन सोडवतो खालील उदाहरणामध्ये चलनाचा स्थिरांक काढायचा आहे आणि चलनाचं समीकरण लिहायचं आहे बघा पी आणि क्यू यामध्ये व्यस्त चलन आहे आणि पी बरोबर पंधरा तेव्हा क्यू बरोबर चार असेल अशा वेळी आपल्याला चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण काढायचं आहे बघा पी आणि क्यू मध्ये व्यस्त चलन आहे बरोबर पी चलनाचं चिन्ह एकचे क्यू वा पी गोलेला क्यू बरोबर के की हा झाला स्थिरांक पी आणि क्यूच्या किमती दिलेल्या आहेत पी बरोबर पंधरा क्यू बरोबर चार हे किमत टाकूया पंधरा गुण्हेला चार बरोबर के म्हणजेच के बरोबर आला साठ म्हणजे चलनाचा स्थिरांक आला साठ आता चलनाचं समीकरण लिहायचं तर पी गुनेला क्यू बरोबर साठ झालं चलनाचं समीकरण पी गुनेला क्यू बरोबर साठ दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया झेड हा डब्ल्यूच्या व्यस्तचलनामध्ये आहे आणि झेड बरोबर दोन पॉईंट पाच आहे तेव्हा डब्ल्यू बरोबर चोवीस असेल तर आपल्याला चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण झेड हा डब्ल्यूच्या व्यस्तचलनात आहे म्हणून झेड गुरलेला डब्ल्यू बरोबर के झेड बरोबर दोन पॉईंट पाच तेव्हा डब्ल्यू बरोबर चोवीस या किंमत टाकू दोन पॉईंट पाच गुणिला चोवीस बरोबर के म्हणून के ची किंमत आली साठ इथे चलनाचा स्थिरांक आला साठ आणि चलनाचे समीकरण लिहिला झेड गुणिला डब्ल्यू बरोबर के म्हणून झेड गुणिला डब्ल्यू बरोबर साठ हे झालं चलनाचे समीकरण प्रश्न क्रमांक तीन पाहणार आहोत यस हा टी वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे यस, यस बरोबर चार असेल तेव्हा टी बरोबर पाच असते तर आपल्याला चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण काढायचं आहे बघा यस चलनाचा लय केलाचे टी वर्ग म्हणजे यस हा टीच्या व्यस्त टी वर्गाच्या व्यस्त चलनात आहे म्हणून यस गुन्हेला टी वर्ग बरोबर वर के इथे येस आणि टी ची किंमत टाकूया यस बरोबर चार टी बरोबर पाच चार गुणेला पाचाचा वर्ग बरोबर के पाचाचा वर्ग पंचवीस म्हणून चार गुणेला पंचवीस म्हणजेच पंचवीस चौक शंभर के बरोबर शंभर म्हणजे चलनाचा स्थिरांकाला शंभर चलनाचं समीकरण लिहायचं आहे तर यस गुणेला टी वर्ग बरोबर के म्हणजेच यस वेळेला टी वर्ग बरोबर शंभर अशा प्रकारे चलनाचा स्थिरांक आणि चलनाचं समीकरण काढतात आणि न्यस्त चलनाचे उदाहरणं सोडवता येतात